हातरुण ते कारंजा रस्त्याची दयनीय अवस्था, रोडला मिळाले तलावाचे स्वरूप, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का? अकोला सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असलेल्या हातरुण ते कारंजा व कंचनपूर हे रस्ते खड्डेमय झाले असून या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली असून हातरुण ते कारंजा रस्त्यावर गेल्या वर्षी थातून मातरून मालपट्टी केल्याचं काम करण्यात आले। हा रस्ता फाट्यांपर्यंत डबल कोट टाकण्यात आला, मात्र हातरुण ते कारंजपूर मार्गावर फक्त एकेरी कोट टाकून काम गुंडाळण्यात आल्याचा जनतेचा आरोप आहे। त्यामुळे या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता नाकारताही येत नाही। हातरुण ते कारंजा रस्त्याने शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात एजा सुरू असते। या रस्त्यावरील जनतेची मुख्य पेठ अकोला, यामुळे रस्त्यावरती नेहमी वाहनांची वर्दळ असते। त्यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून कारेवरची कसरत करावी लागत आहे। मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे हेतुपुरस्पूर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तरी वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी हातरुण व कारंजा परिसरातील नागरिकांनी केली आहे। लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष, हातरुण ते कारंजा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात, मात्र लोकप्रतिनिधी या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याचं निदर्शनास येत आहे। लोकप्रतिनिधी यांना जनतेचं काही देणं घेणं नसून ते फक्त आपल्या खुर्चीवर स्वस्त बसून असल्याचं दिसत आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात, मात्र लोकप्रतिनिधी या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याचं निदर्शनास येत आहे। लोकप्रतिनिधी यांना जनतेचे काहीही देणं घेणं नसून ते फक्त आपली खुर्ची स्वस्त बसून असल्याचं दिसत आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र, मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखडे, अकोले।